आज दिनांक 19 मार्च रोजी विंचूर शिवारातील अप्पासाहेब गचिम गोटे यांच्या शेतातील जाळीमध्ये एक साप अडकल्याची माहिती गचिम गोटे यांनी दक्षिण तालुक्यातील प्रसिद्ध सर्पमित्र तथा स्नेक तुफानी नावाने ओळखले जाणारे सर्पमित्र मधुकर राठोड यांना फोनवरून दिली। तत्काळ मधुकर राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी पाहणी केली असता तब्बल 5 फुटाचा अतिविषारी नाग जाळीमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। मधुकर राठोड यांनी आपली शक्कल लढवत विषारी नागास सुखरूप सुरक्षितरित्या बाहेर काढून पाणी पाजून त्यास निसर्गात मुक्त केले। यामुळे एका मुख्या प्राण्यास जीवदान मिळाले। उन्हाळा असल्यामुळे नागसापांचा हा मिलन काळ असतो व तो थंड ठिकाणी राहणे पसंत करतो। मधुकर राठोड हे सर्वात लोकप्रिय सर्पमित्र म्हणून ओळखले जातात। ते नेहमीच मुक्या प्राण्यांवर प्रेम करताना दिसून आलेत। साप दिसता क्षणी त्याला न मारता सर्पमित्राशी संपर्क साधावा असे आवाहन दक्षिणचे प्रसिद्ध सर्पमित्र मधुकर राठोड यांनी केले आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।